हरे ओम श्री राम अंबा। मी छायावीरा ठक्कर, कोल्हापूर प्रायव्हेट हायस्कूल केंद्र। मी 2001 पासून बापूंकडे येते। मार्च 2020 ला जेव्हा कोरोना आला तेव्हा जस्ट माझे मिस्टर ऍक्च्युली स्कूल मध्ये इथे शिकवत होते कोल्हापूर मध्ये 6 वर्ष संजय घोळात मध्ये, पण त्यांना एक अपॉर्च्युनिटी आली होती भुज गुजरात मधून दुसऱ्या स्कूलची, तर ते जस्ट एप्रिल मध्ये जाणार होते आणि तोपर्यंत म्हणजे आम्ही दादांना विचारलं होतं जाऊ दे का भोजला, दादा हो म्हणाला, आम्ही सगळं ठरलं होतं, पण मध्ये आता लॉकडाऊन लागला मार्च मध्ये त्यामुळे त्यांचं सगळं थांबलं। मग परत 2 महिने असेच ऑनलाईन क्लास चालू राहिले। मग आम्हाला वाटलं की काय करायचं आता एवढं सगळं अशी परिस्थिती, मग जायचं आणि जुलैमध्ये ते स्कूल भोजचे स्कूल आहे म्हणा तुम्ही यायलाच पाहिजे। आता निलम पळेरकरना फोन करून विचारलं तर त्यांनी म्हणाले की दादा म्हणाले काही प्रॉब्लेम नाही जावा, इकडनं जायचं पोहोचायचं भुज म्हणजे पण तो एक मोठं हे होतो, पण तरी पण बाबा बापूंनी सगळी सोय केली आणि खूप छान कुरुक्षेत्रांचं मुंबईला जाऊन बाहेरून दर्शन घेऊन ते भुजला व्यवस्थित पोहोचले आणि ते गेले भुजला। आणि म्हणजे कोरोनात आपण म्हणतो ना की खूप जणांचे जॉब गेले होते सगळ्यांना प्रॉब्लेम, पण आपल्या बापून भक्तांची वेगळीच गोष्ट होती, म्हणजे ह्यांना एक चांगला जॉब मिळाला, ते पण रेसिडेन्शियल स्कूल होती खूप छान सगळं म्हणजे तिथे होतं, म्हणजे मला अजिबात काही काळजी नव्हती, तिथे स्कूल मध्येच राहायची सोय होती जेवायची सोय होती त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता। पण ते गेल्यावर नंतर मार्च मध्ये माझ्या मुलाचं पण तो ऍक्च्युली गेले 3-4 त्याच्या आधी 4-5 वर्ष तो सीए करत होता, आर्टिकलशिप पण केली, पण त्याचं सीए काय होत नव्हतं। 2019 ला तो बँकिंगचा मी म्हणत होतो त्याचं त्याने सुरुवात केली अभ्यासाला आणि मग तो करत होता। आणि 2020 ला मार्चला हे कोरोनाचा आपल्या लॉकडाऊन आधीच त्याची एक प्री एक्झाम झाली स्टेट बँक ऑफ इंडियाची आणि त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे त्याने ते प्री एक्झामचं रिझल्टच लावलं नाही आणि मग त्या काळात त्यांनी लॉकडाऊन असल्यामुळे घरीच होता। त्याने ऍक्च्युली एवढ्या वर्षात फक्त 4च वय आलेले होते रामनाम वयाचे, पण त्या लॉकडाऊन मध्ये काय झालं त्याला माहित नाही। त्यांनी जे रामनाम वयाचं वय लिहायला सुरुवात केली ते मार्च ते डिसेंबर पर्यंत त्यांनी जवळजवळ 21 वया लिहून टाकलं। त्यांनी 8-8 दिवसात वया संपायचं, म्हणजे आम्ही न सांगता त्याच्या मनाने त्याला काय बापू रे सगळं दिले त्याचा तो लिहायचा। आणि झालं असं मग नोव्हेंबर मध्ये त्याची जी मार्च मध्ये जी एक्झाम केली होती लॉकडाऊन आधी प्री एक्झाम त्याचा रिझल्ट लागला, त्याचा तो पास झाला। प्री एक्झाम मध्ये पास झाला की मग मेन एक्झाम असते, मग ते एक्झामची पण त्याने म्हणजे असं थोडक्यात तयारी केली आणि डिसेंबर मध्ये त्याचा रिझल्ट लागला त्या एक्झामचा। आणि आमचं म्हणजे असं सरप्राईज झालं की त्याचा तो पास झाला स्टेट बँकेच्या एक्झाम मध्ये, म्हणजे तो आम्हाला खूपच आराम झाला। ते गेली 4 वर्ष त्याचा सीए होत नव्हता, बँकेचं पण एक्झाम देत होता आधी, त्याने 5-6 एक्झाम खूप सारे दिले पण होत नव्हतं। आणि बापूनेच त्याचं कधी ते रामनाम बुक लिहून घेतले, म्हणजे कधी मिळत एवढी किती वर्ष त्याने 4 दिले होते, आता त्यांनी 8 महिन्यात त्याच्याकडनं 21 वया त्याने लिहून दिले आणि त्याचा त्याला फळ पण मिळालं आणि तो स्टेट बँकेत लागला। आणि त्याचं सांगली त्याला लकीली बापूने ते पण सोय केली की कुठे पोस्टिंग मिळेल महाराष्ट्रात ते माहीत नव्हतं, तर बापूंच्या कृपेने लकीली कोल्हापूरच्या जवळ सांगली 50 किलोमीटर तिथे त्याला पोस्टिंग मिळालं। पण नंतर परत एक 8-9 महिन्याने त्याची परत ट्रान्सफर केली, ते एक आमच्यासाठी खूप मोठं हे टेन्शन आलं होतं की ते गाव आहे जे सांगली पण पुढे 50 किलोमीटर वर आहे, इतकं छोटं गाव आहे की 4-5 हजारची हार्डली वस्ती तिथे काही मिळत नाही। तर ह्याची जेव्हा बदली झाली तेव्हाच एसटीची स्ट्राईक सुरू झाली बरोबर दिवाळीच्या आधीच, त्यामुळे आम्ही कसं कसं तिथे एक घर शोधलं, कारण खूप छोटं गाव तिथे असे खूप घर किंवा काहीही तिथे मिळत नाही, साधा सँडविच ब्रेड पाहिजे किंवा भाजी पाहिजे तरी आठवडी बाजार असतो तिथे, मध्ये काहीच मिळत नाही असं हे गाव होतं। तरी पण त्याला एक छान घर शोधून दिलं बापूने, म्हणजे नवीनच त्याने दुकानाचं वगैरे कन्स्ट्रक्शन केलेलं छान 1 BHK ते मिळालं। मग आम्हाला वाटलं चला थोडस बरं वाटलं की त्याचं परत रुटीन झालं, त्यानंतर पण अजून अडचणी यायला लागल्या, खूप हॅरॅसमेंट करायला लागलं तिथे, इतकं हॅरॅसमेंट की तो असा डिस्टर्ब व्हायचा सारखा। मग आम्हाला पण खूप टेन्शन व्हायचं की त्याला सुट्टी असते ऑफिशियल जो सॅटर्डे संडे असतात त्याला पण त्याला ते बोलवायला लागले आणि त्याचं एक मध्ये तर त्याने खोटी कंप्लेंट पण क्रिएट केली की तुझं कस्टमरने तुला तू वेळ लावतोस जरा हे काय RTGS करा म्हणून कंप्लेंट आली आणि खरोखर कंप्लेंट आलीच नव्हती। आणि असं करून रात्री त्याने मी त्या कस्टमरला फोन पण केलं तुम्ही कंप्लेंट केली, नाही म्हणे आम्ही काय केली नाही, ते म्हणे तू वेळ लावतोस म्हणून कंप्लेंट केली आणि ते पण खोटी केली होती। मग त्याने दुसऱ्या जाऊन सांगितलं बँकेत की तुम्ही सांगताय पण मी कस्टमरला विचारते केली नाही,
नाही तुला काय माहित त्यांनी केले असं म्हणजे खोटं करून त्याला खूप हरास करायचे. आणि मग आज संध्याकाळी त्याने मला फोन केला, मम्मी असं असं झालंय सगळं. मला इतकं टेन्शन आलं की काय करायचं, एक तर आम्ही नवीन अजून या बँकिंग फील्ड मध्ये काही माहित नाही यातलं, म्हणजे हा आपली सगळं काय असतं काय नाही. आम्ही बापूंना सरसत सांगायची काय बघा तुम्ही आता हे पुढे, आणि तो इतका डिस्टर्ब व्हायचा त्याच्यावर मी पण डिस्टर्ब व्हायची. शेवटी जेव्हा शनिवारीवर पण त्याला सुट्टी दिली नाही, मला ऑफिशियल असतं सेकंड अँड फोर्थ सॅटरडे, त्याला तरी पण तू थांबायची, तू जायचं नाही कोल्हापूरला. मग तो त्या दिवशी मला संध्याकाळी शुक्रवारी फोन करतो की मी काय थांबणार नाही, मी तिथे येणार. मी म्हणलं तू थांब, मी तिथे येते, मी तिथे मी राहिले तिथे. आणि मग थोडे दिवस मी 15 दिवस राहिले त्याच्या बरोबर. मग आम्ही परत कोल्हापूर, आणि बापूंना सतत प्रे करतो. आणि त्या काळात बरोबर आपलं वर्धमान व्रत चालू होतं, ते पण मी त्याच्याकडनं करून घेतलं, माझं बरोबर आम्ही दोघं करायचो. आणि मग जस वर्धमान व्रत संपायच्या वेळेस आम्ही कोल्हापूरला त्याच्या बरोबर परत सॅटरडे संडेला मग आम्ही घरी आलो. आणि तोपर्यंत त्याला ओमिक्रॉन हा झाला कोरोना, म्हणून आम्ही 7 दिवस त्याला लकीली त्यामुळे तिथे कोल्हापूरात राहायला मिळलं, त्यामुळे त्याला खूप बरं वाटलं. आणि मग नंतर तिथेच असताना तेव्हा एकदा त्यांची इंडियनच्या मॅडमचा फोन आला की अरे तुझी ट्रान्सफर ऑर्डर आली का तुला. नाही मला काय नाही सांगितलं, नाही तुझी ट्रान्सफर ऑर्डर काढली म्हणे. आणि मग नंतर कोरोना झाल्यावर पण 8 दिवस गेल्यावर पण त्याने काही ऑर्डर दिली नाही. मग ह्याने एकदा त्या मॅडमना फोन केला की तुम्ही सांगत होता तसं, तर अजून तुला दिली म्हणा, एवढे दिवस झाले. त्याने काय केलं कुठे कळालं माहित नाही. आणि रात्री 8 वाजता व्हॉट्सअपला पाठवलं की तुझं आजपासून तू इथे रिलीज झालाय, आणि तुला आता पुढे तासगाव तुला जे काही ब्रांच आहे तिथे तुला आता जायचंय. तेव्हा इतकं खुश वाटलं आम्हाला की बापूनच ते सगळं घेऊन आले. जनरली 3 महिन्यात परत कधी ट्रान्सफर होत नाहीये, पण नेमकं बापूने सगळं ते घडवून आणलं, बापूने काय केलं माहित नाही, पण आमच्यासाठी ते खूप छान झालं. आणि तासगाव कसं कोल्हापूर नामच आहे, पण तिकडनं त्या ह्याच्यात राहिलं असतं त्याचं काय झालं असतं काही माहित नाही. पण आंबोनं खूप नाचतोय की बापू कृपया म्हणे तो आता तासगावला खूप छान आहे, व्यवस्थित आहे. कारण त्यावेळेस तो सुद्धा जर डिप्रेशन सारखा झाला तर मी सुद्धा इतकी अपसेट, ते माझे मिस्टर तिथे अपसेट, आणि इतर 3 ठिकाणी 3 जण बापूने सगळं आम्हाला सांभाळून घेतलं. खूप खूप अंबांना नाचवित.